राजीव गांधी योजनेअंतर्गत गरीब रुग्णांवरती उपचार करण्यासाठी आपण किती कटिबद्ध आहोत याचा सरकार मोठा गाजावाजा करत आहे, पण दुसरीकडे सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच गेल्या महिन्याभरापासून औषधं नाही आहेत, त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल सुरू आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या, मात्र याकडे कानाडोळा केला जातोय. उस्मानाबाद, लातूर आणि कर्नाटक राज्यातील गुलबर्गा, विजापूर जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल हा एक महत्त्वाचा आधार आहे. दररोज हजारो रुग्ण इथे तपासणीसाठी येतात. शिवाय काही रुग्णांना त्यांच्या आजाराच्या गंभीरतेनुसार वॉर्डात दाखल करून घेतलं जातं. मात्र दाखल करून घेतल्यानंतर त्यांना देण्यात येणारे बहुतांश औषधं उपलब्ध नसल्यामुळे त्याचा त्रास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना होतोय. इंजेक्शन लिख के दिए बाहर लाने बाहर से लाने को बोली क्या मालूम क्या बोले नहीं उन्होंने. हाँ हम बोले एडमिट करो तो नहीं बोलते एडमिट सीरियस पेशेंट है उसको देखा दे फिर बाद में देखेंगे इलाज. बाहर का प्लास्टर वगैरह मंगाए 600-700 रुपए का मंगाए. ठीक है, बोले लाके दिए दूसरे दिन और ऑपरेशन बोले क्लोज विलोज ये वो मंगा. खाली बाहर के दवा के लिए हमारे 5-7,000 रुपए के. हम कर्नाटक से इधर इलाज के लिए दिखाने के लिए आए, हम भी गरीब करके खाने वाले, इतना पैसा कहाँ से लाना सर. मनोरुग्ण, फिट्स अशा गंभीर आजारांची औषधं गेल्या अनेक महिन्यांपासून उपलब्ध नाहीयेत. यापूर्वी व्हेंटिलेटर अभावी सिव्हिल हॉस्पिटलमधील 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. असा हलगर्जीपणाचा कळस गाठणाऱ्या सिव्हिल प्रशासनानं औषधं उपलब्ध करून देण्यासाठी अजून कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. आम्ही अधिष्ठाता अशोक शिंदे यांच्याकडे संपर्क साधला, पण त्यांनी मंत्रालयात बैठक असल्याचं कारण देत काढता पाय घेतला. त्यामुळे दुर्दैवानं कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.